मध्येच बिकट सफारी झाली पाहिजे. माननीय शरद दादा सोनवणे यांच्या उपोषणाला आम्ही विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आणि सर्व संचालक मंडळ यांनी काल पाठिंबा दिलेला आहे. आम्ही वरती काँग्रेस पक्षालाही पत्र दिलेलं आहे की जुन्नर पक्ष जुन्नरला बिबट सफारी झाली पाहिजे. आणि ही जुन्नरची बिबट सफारी ही नुसती जुन्नरची शान नाही आहे, महाराष्ट्राची शान नाही, ही सगळ्या देशाची शान आहे. आणि आज आपल्याकडे जर जुन्नरला बिबट सफारी झाली तर हे जुन्नरचं नाव पूर्ण जगात कोरलं जाईल, नोंदवलं जाईल. आणि सगळ्याच गोष्टींमध्ये आंदोलन करण्याची वेळ नाही आली पाहिजे. सर्वसामान्य माणसांचा लढा आहे की ही बिबट सफारी आमच्या तालुक्यात झाली पाहिजे. आणि हा बिबट्या हा जुन्नरकर आहे, त्यामुळं लक्षात घ्या सगळ्यांनी की सगळ्या सर्वसामान्य माणसांनी या शरद दादाच्या आंदोलनाला पाठिंबा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.